23 मार्च 2020 रोजी संध्याकाळी 4:30 मला त्रास व्हायलाच घरी सुरुवात झाली आणि 6 वाजता आम्ही इथे आलो आणि 8 वाजता आम्हाला हे छोटंसं पिल्लू जे आहे ते बघायला मिळालं पहिल्यांदा. त्याच्यानंतर म्हणजे माझं सी सेक्शन झालं, पण त्याच्यानंतर जो स्टाफने सपोर्ट केला किंवा पेन चालू झाले तेव्हा जे स्टाफने सपोर्ट केला, डॉक्टर्सनी सपोर्ट केला, खूप छान होता. आणि आम्ही ऑलमोस्ट आठवडाभर होतो कारण बाळाचं थोडं वजन कमी असल्यामुळे त्याला एन आय सी यूमध्ये ठेवलं होतं, पण तिथल्या स्टाफने पण त्याची खूप छान काळजी घेतली. आणि असं अजिबात वाटू नाही दिलं की आम्ही पेशंट आहोत किंवा छान गायडन्स मिळाला एकदम. आणि औषधं कुठली द्यायची आणि ती किती द्यायची कशी द्यायची सगळी गायडन्स त्यांना आम्हाला त्यांच्याकडनं मिळालं, खूप मिळालं. आणि डॉक्टर इव्हन महेश डॉक्टर किंवा आनंद डॉक्टरांनी पण आम्हाला म्हणजे वेळोवेळी काय काय छान एक्सप्लेन केलं की कशी काळजी घ्यायला पाहिजे, घरी गेल्यावर काय करायचं. सर्वांची पर्सनल विजिट जी होती ती छान होती. इव्हन असिस्टंट डॉक्टर्स मध्ये पण मावशा खूप छान. आणि त्याच्यामुळे मग हा आठवडा कसा गेला ते कळलंच ना हॉस्पिटलमध्ये. हॅलो, मी माधुरी खरे, याची वडिलांची आई आहे मी, म्हणजे आजी. इथलं हॉस्पिटल तर एकदमच छान आहे, स्वच्छता खूपच छान आहे, व्यवस्था तर त्याच्याहून खूप चांगली आहे. खाण्यापिण्याचं तर योग्य तेच डाएट फूड दिलं जातं आणि मुलाची आणि हे तर खूपच काळजी घेणं एकदमच चांगलं आहे. आणि डॉक्टर हे डॉक्टर वाटतच नाही, आमच्या घरातलाच माणूस वाटतो असे आमच्याशी येऊन ते बोलतात आणि आम्हाला गाईड करतात, आम्हाला मार्गदर्शन करतात, आम्हाला सगळं इथलं काय काय आहे ते नीट समजावून सांगतात. आणि इथलं बाकीचं वातावरण तर खूपच चांगलं आहे, आणि क्विक सर्विस मिळते, कुठली पण सर्विस क्विक मिळते. जेवण खाण तर वेळच्या वेळी मिळतं आणि खूपच स्वच्छता आणि टापटीपणा तर खूपच छान आहे.